नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित नवार आज आपल्यासाठी घेऊन येत आहे गणित या विषयांतर्गत सांख्यिकी या भागामध्ये स्तंभालेख चला तर पाहूयात जोड स्तंभालेख सर्वप्रथम पाहूयात जोड स्तंभालेख म्हणजे काय वेगवेगळी माहिती दर्शविणारे व परस्परांना जोडलेले स्तंभालेख म्हणजे जोड स्तंभालेख होय एकाच प्रकारच्या दोन भिन्न घटकांमधील तुलनात्मक अभ्यासासाठी जोडस्तंभालेखाचा उपयोग होतो चला तर उदाहरणाच्या सहाय्याने पाहूयात परीक्षेमध्ये या घटकावर कसे प्रश्न विचारले जातात चला तर पाहूयात नमुना प्रश्न क्रमांक एक सुरेश व रमेश यांना प्रथम सत्र परीक्षेत मराठी इंग्रजी विज्ञान व गणित या विषयांमध्ये मिळालेले गुण सोबतच्या जोड स्तंभालेखा दाखवले आहेत त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा चला तर पाहूयात आलेख या आलेखामध्ये काय काय दिलेले आहे ते सर्वप्रथम आपण आलेखाचे निरीक्षण करूयात या ठिकाणी हा आहे आपला एक्स अक्ष हा आहे वाय अक्ष अक्षावर दिलेले आहेत गुण दहा वीस तीस चाळीस याप्रमाणे आणि एक अक्षवर दिलेले आहेत विषय मराठी इंग्रजी विज्ञान आणि गणित आणि वर दिलेलं आहे प्रमाण वाय अक्षावर एक सेमी बरोबर दहा गुण सुरेशचे गुण हे हिरव्या रंगाने दाखवलेले आहेत हे आहेत सुरेशचे गुण आणि रमेशचे गुण हे निळ्या रंगांनी दाखवलेले आहेत हे आहेत रमेशचे गुण चला आता पुढे जाऊयात या आलेखावर आधारित आता उपप्रश्न विचारलेले असतात उपप्रश्न पाहूयात उपप्रश्न क्रमांक एक रमेशचे चारही विषयातील एकूण गुण किती आपल्याला आता रमेशचे चारही विषयातील एकूण गुण काढायचे आहेत म्हणजेच आपल्याला सर्व विषयांच्या गुणांची बेरीज करायची आहे या पद्धतीने सर्व विषयांचे गुण दिलेले आहेत आपण जर याची बेरीज केली तर ही बेरीज आपली होती दोनशे नव्वद आणि आपला पर्याय क्रमांक तीन आहे दोनशे नव्वद आता पाहूयात उपप्रश्न क्रमांक दोन दोघांच्या या चार एकूण गुणांमधील फरक किती आपल्याला या ठिकाणी सुरेश आणि रमेश यांच्या दोघांच्याही चारही विषयातील गुणांमधील फरक काढायचा आहे आपल्याला रमेशचे गुण माहीत आहेत रमेशचे गुण जी आपण बेरीज केली तर ती ती बेरीज दोनशे नव्वद सुरेशच्या सर्व विषयाच्या गुणांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते तीनशे पंधरा गुणांमधील फरक करायचा म्हणजे आपल्याला तीनशे पंधरा वजा दोनशे नव्वद बरोबर पंचवीस तर पर्याय क्रमांक दोन आहे पंचवीस चला उपप्रश्न क्रमांक तीन पाहूयात रमेश व सुरेश यांच्या मराठी विषयांच्या गुणांचे गुणोत्तर किती या ठिकाणी आपल्याला रमेश व सुरेश यांच्या मराठी विषयांचं गुणोत्तर काढायचं आहे यासाठी आपल्याला रमेशला मराठीमध्ये प्राप्त गुण पन्नास सुरेशला मराठीमध्ये प्राप्त गुण सत्तर गुणोत्तर काढायचे सर्वप्रथम आपल्याला रमेशचे गुणोत्तर काढायचंय म्हणून सर्वप्रथम रमेशचे गुण पाहूयात रमेशला मराठीमध्ये प्राप्त गुण भागिले सुरेशला मराठीमध्ये प्राप्त गुण रमेशला मराठीमध्ये प्राप्त गुण आहेत पन्नास सुरेशला मराठीमध्ये प्राप्त गुण आहेत सत्तर म्हणजे पन्नास भागिले सत्तर जर आपण भागाकार केला तर शून्य शून्य या ठिकाणी आपला काटल्या जाईल कटेल आणि उत्तर येईल पाच भागिले सात म्हणजेच पाच सात पर्याय आहे का तो हो पर्याय क्रमांक चार आहे पाच सात म्हणजेच रमेशला रमेश आणि सुरेश यांच्या मराठी विषयाचे गुणोत्तर आहे पाच सात चला उपप्रश्न क्रमांक चार पाहुयात सुरेश व रमेशच्या कोणत्या विषयांचे गुणोत्तर सोळा तेरा आहे आता या ठिकाणी आपल्याला असा विषय निवडायचा आहे की त्याच्या त्यांच्या गुणांचे गुणोत्तर सोळा तेरा पाहिजे यासाठी आपल्याला सर्व विषयांच्या गुणोत्तर काढावे लागेल सर्वप्रथम आपण सुरेश व रमेश यांचे मराठीमधील गुणोत्तर काढूयात सुरेशला मराठीमध्ये प्राप्त गुण भागिले रमेशला मराठीमध्ये प्राप्त गुण या ठिकाणी सुरेशला मराठीमध्ये सत्तर गुण आहेत रमेशला मराठीमध्ये पन्नास गुण आहेत या ठिकाणी भागाकार केला आपण तर शून्य शून्य कटून जाईल म्हणजेच सात भागिले पाच म्हणजे पाहूयात दुसऱ्या विषयाचे गुणोत्तर सुरेश व रमेश यांचे इंग्रजीमधील गुणोत्तर काढूयात सुरेशला इंग्रजीमध्ये प्राप्त गुण भागिले रमेशला इंग्रजीमध्ये प्राप्त गुण सुरेशला इंग्रजीमध्ये ऐंशी गुण आहेत आणि भागिले रमेशला इंग्रजीमध्ये पासष्ट गुण आहेत आपण या ठिकाणी जर दोन्ही संख्येचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी एकक स्थानी शून्य आणि पाच आहे म्हणजे या दोन्ही संख्येला पाचने निश्चित भाग जातो आपण जर सर्वप्रथम ऐंशीला पाचने भागिले असता नंतर पासष्ट ला भागिले असता उत्तर येते आपले सोळा भागिले तेरा म्हणजेच सोळा तेरा आणि आपल्याला सोळा तेरा हेच उत्तर पाहिजे म्हणजेच इंग्रजी या विषयामध्ये सुरेश व रमेशला सोळा तेरा गुणोत्तर आहे अशाच प्रकारच्या इतर व्हिडिओसाठी पाहत रहा मंथन यूट्यूब चॅनल धन्यवाद